टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्यांचा पूर्ण रोजगार बुडालेला आहे। त्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असल्यामुळे अमरावती राज्य राखीव पोलीस बलगट 9 आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून गरजू लोकांना घरपोच दोन वेळेचं जेवण दिलं जात आहे। हे जेवण राज्य राखीव पोलीस दलाचे जे जवान आहेत ते तयार करतात। आणि आपण पाहतो आहोत की टाळेबंदीमुळे ज्यांचा हातावर पोट आहे, ज्यांचा रोजगार बुडालाय, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी म्हणून राज्य पोलीस बलाचे जे जवान आहेत ते काम करत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत गरजू लोकांना घरपोच दोन वेळचं जेवण उपलब्ध करून दिलं जात आहे। अमरावतीमध्ये SRPFचे जे जवान आहेत ते गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत। आम्ही एक नंबर सगळ्यांना व्हायरल केलेला आहे, ज्या लोक त्या नंबरवर कॉल करत आहे त्या इलाकेवर आमची जे ट्रक आहे किंवा जे गाडी आहे ते जेवण घेऊन तिकडे जात आहे।